नमस्कार मराठी मंडळी, या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भात सुद्धा युतीच्याच उमेदवारांचा विजय झालेला आहे. युतीचंच वर्चस्व विदर्भामध्ये देखील आपल्याला बघायला मिळत आहे. विदर्भामध्ये शिवसेना आणि भाजप युतीच्या उमेदवारांची काय स्थिती राहिलेली आहे ती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत माझ्यासोबत जुळलेले राहा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. विदर्भात सुद्धा युतीचाच वर्चस्मा. आघाडीला 2 जागा आणि धनोरकरांनी राखली महाराष्ट्रात काँग्रेसची लाज. विदर्भातील 10 पैकी 8 जागांवर भाजप शिवसेना युतीने दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वाट्याला केवळ 2 जागा आलेल्या आहेत. राज्यात काँग्रेसच्या खात्यात फक्त 1 जागा आली असून चंद्रपुरात बाळू धानोरकर यांनी विजय मिळवून पक्षाची लाज राखली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपला दबदबा कायम राखत विजय मिळवला आहे. तब्बल 2,16,000 मताधिक्यानं ते विजयी झाले. काँग्रेसचे नाना पटोले हे दुसऱ्या स्थानावर आहेत. गडकरी यांना 6,57,469 मते मिळाली तर नाना पटोले यांना 4,42,497 मतांवर समाधान मानावं लागलं. चंद्रपूर आणि अमरावती वगळता इतर जागांवरही युतीचा कब्जा आहे. अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित स्वाभिमानच्या नवनीत राणा यांनी सेनेचे आनंदराव अडसुळे यांचा पराभव केला तर चंद्रपुरात काँग्रेसचे सुरेश उर्फ बाळू धनोरकर यांचा विजय झाला. रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे वर्तमान खासदार कुपाल तुमाने यांचा सलग दुसऱ्यांदा संसदेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. तुमाने यांनी 1,21,802 मतांनी आघाडी घेतली. त्यांना 5,65,360 मते मिळाली. गडकरी व तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा यश मिळवत नागपूर जिल्ह्यात झेंडा फडकवला आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा युतीच्या भावना गवळी यांनी माणिकराव ठाकरे यांचा पराभव करत त्या ठिकाणी सुद्धा आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भामध्ये इतर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार करायचा झाला तर रामदास तडस, अशोक नेते, सुनील मेंढे, संजय धोत्रे आणि प्रतापराव जाधव असा युतीच्या उमेदवारांचा विदर्भामध्ये विजय झालेला असून युतीचाच वर्चस्मा आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे विदर्भामध्ये शिवसेना भाजप युतीला एक चांगला विजय या ठिकाणी मिळालेला आहे. आनंदराव अडसुळ यांची अमरावतीची जागा आणि चंद्रपूरची हंसराज अहिर यांची जागा जर सोडली तर इतर सर्व जागांवरती आपल्याला युतीचा दबदबा कायम दिसतो आहे. लवकरच घेऊन येऊ पुढचा व्हिडिओ. तुम्ही बघत होते मराठी मंडळी, हे मराठी माणसांचं मराठी चॅनल. जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला सुद्धा विसरू नका. तुर्तास जय महाराष्ट्र.